अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि सेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीची संचालक पदासाठीची निवडणूक सेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शांततेत पार पडली। तब्बल 80 वर्षांमध्ये पहिल्यांदा कौटुंबिक राजकारणातून झालेल्या या निवडणुकीत संजय भास्करराव गरुड यांच्या नेतृत्वात विद्या विकास पॅनलच्या सदस्यांचा दणदणीत विजय झाला असून संस्थेतील निष्ठावंत सभासदांनी कोणत्याही राजकीय दबावांना किंवा आर्थिक प्रलोभनांना बळी न पडता संजय गरुड यांच्या विद्या विकास पॅनलला बहुमतांनी विजयी केला आहे। या मतदार प्रक्रियेत 38 पैकी 36 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यात संजय भास्करराव गरुड हे 28 मते मिळवत सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत, तर सागरलाल मिश्रीलाल जैन यांना 25 मते, रघुनाथ निळकंठ पाटील यांना 25, किशोर मानसिंग पाटील यांना 22, भीमराव शामराव शेळके 21, राजेंद्र भीमराव शेळके 21, त्याचबरोबर उत्तम सिंग उमेश सिंग पाटील यांनी 25 मते मिळवत हे विजयी झाले आहेत। यावेळी सर्वाधिक मताधिक्याने विजयी करून देणाऱ्या संस्थेच्या निष्ठावंत मतदार सदस्यांचे संजय गरुड यांनी आभार मानत ज्यांचा पराभव झाला ते देखील कौटुंबिक सदस्यच असल्याच्या भावुक प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या आहेत। तर विद्यालयाच्या परिसरात असलेले कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाधीचे दर्शनही घेतले। ही सेंदुर्णी एज्युकेशन ही सेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन पॉप सोसायटी लिमिटेड सेंदुर्णी पार्कात या संस्थेची संचालक मंडळाची पार्श्वभूमी निवडणूक 2023-28 या कालावधीसाठी मतमोजणी पूर्ण झालेली आहे, त्याचा निकाल मी जाहीर करत आहे। सर्वसाधारण मतदारसंघात 10 उमेदवार होते, त्यांना मिळालेली मते वाचतो। 1 गरुड संजय भास्करराव 28, 2 जैन सागर मिश्रीलाल 25, 3 काशीत अभिजित सतीश 15, 4 काशीत सतीशचंद्र 16, 5 पाटील किशोर मानसिंग 22, 6 पाटील रघुनाथ निळकंठ 25, 7 पूर्वे सत्यनारायण मूलचंद 12, 8 शेळके भीमराव शामराव 21, 9 सूर्यवंशी गोविंद गोपाळ 11, 10 शेळके राजेंद्र भीमराव 21। यामध्ये आपल्याला 6 जागा निवडून द्यायच्या होत्या,
ते 6 निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे निवडून आलेले उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघामध्ये निवडून आलेले उमेदवार आहे. एक नंबर गरुड संजय भास्करराव 28, 2 जैन सागरमल मिश्रीलाल 25, 3 पाटील रघुनाथ निळकंठ 25, 4 पाटील किशोर मानसिंग 22, 5 शेळके भीमराव शामराव 21, 6 शेळके राजेंद्र भीमराव 21. हे 6 उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघात निवडायचे मी निवडणुका जिथे घोषित केले. विजा बर्जमध्ये 2 उमेदवार उभे होते, त्यांना मिळालेले मते याप्रमाणे: 1 पाटील बबन नामदेव 11, 2 पाटील उत्तमसिंग उमेदसिंग 25. यामध्ये विजय उमेदवार आहे विजा बर्जम मतदारसंघात पाटील उत्तमसिंग उमेदसिंग 25. हे विजा बर्जम या मतदारसंघातून निवडण्याची मी घोषित केले. आपल्या एकूण 10 जागा होत्या, त्यात 3 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्याचा निकाल बिनविरोध 2 महिला बिनविरोध आलेल्या आहेत, त्यामध्ये काशिक उज्ज्वला सतीश या बिनविरोध अविरोध निवडण्याची निवडणुकाधिकारी घोषित करीत आहे. महिला मतदारसंघात दुसरे उमेदवार निवडून आलेले आहेत काशिक देवश्री सतीश, हे अविरोध निवडण्याची मी निवडणुकाधिकारी घोषित करत आहे. आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघात गरुड विजय ज्ञानदेवराव हे अविरोध निवडण्याचे मी निवडणुकाधिकारी घोषित केले आहे. मला शेतजमी सेकंडरी एज्युकेशन या संस्थेच्या मतदान घेणेकामी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू, भगिनी आणि पोलीस प्रशासन यांनी सहकार्य केलं, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. दी शेंदुर्नी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोसायटीच्या माध्यमातून 89 वर्षाच्या परंपरेत ही पहिल्यांदा निवडणूक होते. हे मनाला अतिशय हृदयाला बोचतंय, मनालाही बोचतंय. आजपर्यंत वाडवडिलांची, पूर्वजांची, पूर्वपदाधिकाऱ्यांची आठवण येते की हा दिवस नको होता, पण तो दिवस आज पाहायला मिळतो आहे हे आमचं दुर्दैव आम्ही समजतो. आम्ही निवडून आल्यासारखे आम्ही हरल्यासारखं वाटतो आहे. रक्तातल्या नात्यामध्ये ही निवडणूक व्हायला नको होती. ठानसिंग नाना असतील, दशरथ काका असतील, आबासाहेब शेळके असतील, भीमराव बापू असतील, डब्ल्यू एस पाटील सर असतील, यांनी अतिशय 3 तास बैठक घेऊन माघारीच्या आधी ही निवडणूक टाळण्यासाठी, बिनविरोध होण्यासाठी दोघं पॅनलच्या प्रमुखांना आदरणीय काशी सतीशराव काशीत व मला बोलवलं होतं. आमची बहीणसुद्धा होती भगिनी उजूत काशीत, परंतु त्या 3 तासाच्या बैठकीत यश आलं नाही. त्या दिवशीच आम्ही समजलो की ही निवडणूक आठवली आणि बाहेरच्या राजकीय शक्तींचा याच्यात फार मोठा हस्तक्षेप होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा आदरून गेलेलो होतो. परंतु लोकांनी सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने कोणत्याही पेट्यांना, खोक्यांना भीक न घालता, दमक्यांना भीक न घालता आम्हाला मतदान केलं. सत्य परेशान होत आहे, लेकिन पराजित नाही होत आहे, हे आज पुन्हा एकदा काळाने सिद्ध केलेलं आहे, मतदारांनी सिद्ध केलेलं आहे. जनते सभासदांच्या दरबारात जाऊन आम्हाला जो कौल मिळाला, त्यांचे खरोखर मानले तितके धन्यवाद, आभार मला शब्द अपुरे आहेत त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी, ऋण व्यक्त करण्यासाठी. इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी कोणत्याही गोष्टीला न घाबरता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्हाला इतक्या मताधिक्यांनी माझं पूर्ण 7 च्या 7 लोकांचं पॅनल निवडून दिलं. आम्ही वास्तविक आता बहिणीला आणि भाचीला बिनविरोध काढलं होतं. एक चुलत भव्य सख्खा चुलत त्यालाही बिनविरोध काढलं होतं, पण हा दिवस उजाडेला असं वाटत नव्हतं. कुठेतरी नातेवाईक वगैरे सगळे हेच सांगत होते की तडवड घडवा, हा इतिहास निवडणुकीचा घडवू नका. या संस्थेला फार मोठ्या अध्यात्माच्या वाडवडिलांच्या बापदाद्यांच्या परंपरा आहेत. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड असतील, आचार्य गजाननराव गरुड असतील, अण्णासाहेब गरुड असतील, जगदीशचंद्र आबा असतील, त्यानंतर मी. पण आज मनापासून खरोखर दुःख होत आहे की या प्रसंगाला मला सामोरे जाऊन सभासदांच्या दरबारातून न्याय मिळाला याचाच आम्ही धन्य झालो. कुठेही आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाही, गुलाल उधळणार नाही, पेढे वाटणार नाही, कारण आमचे पाहुणेच पडलेले आहेत, आमचा भाचा पडलेला आहे. ते दुःख आमच्या मनामध्ये आजही आहे. जे पोलीस स्टेशनचं जे प्रकरण घडलं होतं त्याविषयी काय म्हणतो? अन्याय होता आणि सत्य परेशान होता, पराजित नाही होता. अटकपूर्व न मिळण्यासाठी सुद्धा फार प्रयत्न झाले. 3 मतदार आमचे कसे कमी होतील
या दृष्टिकोनातून ती केस होती. सत्तेचा दुरुपयोग होता पण न्याय देवतेवर आमचा विश्वास होता. दुसऱ्याच दिवशी आम्हाला अटकपूर्व मिळाला आणि आमचे 3 मतं हक्काचे झाले. आम्ही त्यातही धन्य झालो. लोकांच्या भावना, आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा या प्रेमाच्या आमच्या पाठीशी होत्या. भगवंताची साक्ष होती प्रत्येक गोष्टीला. कोण मी जर मनात हेतू ठेवून ही संस्था हे करायचं असतं, माझ्या मुलाबाळांना मी 25 वर्षाच्या काळात मी सेसला मुलाबाळांना सभासदसुद्धा करून घेतलं नाही. पण या बहिणींचा, मेवण्याचा, भाच्याचा, भाचीचा हट्ट होता म्हणून मी एकाच मिटिंगमध्ये आईच्या वेळच्या विषयात यांना सभासद करून घेतलं. दुसऱ्या तिसऱ्या मिटिंगला सागर शेट्टी सचिवपदाचा राजीनामा दिला की आपले जावई आहे, यांना नुसतं संचालक म्हणून काय घेता. सचिवपदाचा राजीनामा देऊन सचिवपदावर आम्ही त्यांना घेतलं पण त्याची जाणीव त्यांनी कुठेच ठेवली नाही. पण असू द्या, शेवटी नाते आहेत, नाते चुकत नाही आणि चुकणारही नाही. आम्ही आमच्याकडून काही निवडणुकीत त्यांना आम्ही तर बोललेलोच नाही. पण उदाहरणार्थ करणारे दाजींची, उजूची, सगळ्यांची, उजू माझ्यापेक्षा लहान आहे, दाजी माझ्यापेक्षा लहान आहे, पण तरी मी त्यांची उदाहरणार्थ करणारी माफी मागेल. कुठे काही तुमचे समज गैरसमज असतील ते अजूनही तुम्ही काढा. याच्या त्याच्या भरोश्यावर, याच्या त्याच्या हवेवर निवडणूक खेळू नका. 2-4 लोकं त्यांच्या कानाला लागलेले आहेत. त्यांनी काय काय आमचा प्रचार केला आम्हाला सगळं माहिती पण आम्ही त्याच्यावर बोलू इच्छित नाही. अशीच्या अशी मूठ अजूनही झाकलेली राहावी हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.